हो आय विल डेफिनेटली गो. रिकव्हरी झाली, मेडिकली मी फिट असेन आणि बिग बॉस यांना वाटलं की मी मेडिकली फिट आहे तर आय वुड लव्ह टू गो. सो माझे जे डॉक्टर आहे त्यांनी 4 to 6 weeks सांगितलं, बिकॉज फ्रॅक्चर आहे. हा बरोबर. चौथं जे बोट आहे त्याच्या इकडे मेटाकार्पलला इथे क्रॅक आहे. ओके सो 4 ते आठवडे मला सांगितलंय. ऑफकोर्स बिग बॉस दक्षता घ्यावी, प्रॉपर दुखापतीची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी मला 6 आठवडे सांगितलेलं. नमस्कार मंडळी, मी प्रेरणा, तुम्ही बघताय लचक मराठी. बिग बॉस मराठीचा खेळ जो आहे तो दिवसेंदिवस रंगताना दिसतोय. मात्र एका स्पर्धकाला तुम्ही मिस करत असाल, कारण अर्ध्यातूनच तिला तो खेळ जो आहे तो सोडावा लागला, अर्थात हाताच्या दुखापतीमुळे. आणि ती स्पर्धक आणि जी लोकप्रिय ठरली आणि तुम्हाला प्रचंड आवडला तिचा खेळ, ती तेजस्विनी लोणारी आहे आपल्या सोबत. तिच्या सोबत या प्रवासाविषयी आणि बऱ्याच गोष्टी बद्दल आपण चर्चा करणार आहोत. हाय तेजस्विनी, सगळ्यात आधी तुझा हात कसा आहे आता आणि तो लवकरच लवकरात लवकर बरा होऊ देत यासाठी आम्ही सगळेच प्रार्थना करतो. हाय प्रेरणा, थँक्यू सो मच इतकं छान इंट्रोडक्शन दिलं म्हणून. आणि हात बरा आहे आता आणि थँक्यू सो मच. म्हणजे या माध्यमातून सगळी लोक जी माझ्यावर प्रेम करतात ते मला कळतंय आणि तुमच्या सगळ्यांचं प्रेम आहे तर डेफिनेटली लवकर बरा होईल. येस, आणि आम्हाला तुला पुन्हा त्या खेळात बघायचंय त्याच जोशात आणि त्याच उमेदीने. पण आता काय वाटतंय त्याच्यासाठी, तू अर्थात ते घर मिस करत असशील आणि तुला तो खेळ अर्ध्याहून सोडावा लागलाय, पण तुला पुन्हा जावं असं वाटतंय आणि हाताची दुखापत काय, म्हणजे डॉक्टरांनी कितपत तुला काय सांगितलेलं आहे आता? सो माझे जे डॉक्टर आहे त्यांनी 4 to 6 weeks सांगितलं, बिकॉज फ्रॅक्चर आहे. हा चौथं जे बोट आहे त्याच्या इकडे मेटाकार्पलला इथे क्रॅक आहे. ओके सो 4 ते 6 आठवडे मला सांगितलंय. ऑफकोर्स बिग बॉस दक्षता घ्यावी, प्रॉपर दुखापतीची काळजी घ्यावी म्हणून त्यांनी मला 6 आठवडे सांगितलेलं. सो आता 3रा आठवडा चालू आहे आणि इट्स अ फ्रॅक्चर. फ्रॅक्चरला आपण काहीच करू शकत नाही, तो स्वतःहूनच जे ही तो ते जसं हील होत आहे तसं होतंय आता. पण तू मिस करतेस घर आणि आता घरात बसून बघतेस का आता पुढचा गेम कशा पद्धतीने गेलेला आहे, वेगळं वळण आलंय सगळं. सॉरी पहिली गोष्ट थोडं आज मला बरं नाही, आफ्टर यू वॉन्ट बिलीव त्याच्यामुळे मला काही वाटत नाहीये, पण आफ्टर 10 डेज आज मला खरं बरं नाही वाटते. सो मे बी सर्दी वगैरे, पण मी घर खरंच मिस करते कारण त्या घराच्या कोपऱ्या कोपऱ्यात माझा वावर होता आणि आय एन्जॉयड एव्हरी सेकंड देअर. मी मिस करते घर घर आणि बघू म्हणजे आत्ता मला काय होतंय मला बघायला वेळ नाही, बिकॉज आय एम कम्प्लिटली फोकसिंग ऑन माय हँड आणि माझी फिजिकल हेल्थ. त्यामुळे गेला आय थिंक 8-9 दिवस झाले मला वेळच नाही मिळाला की मी बघू शकेन आणि फॉलोअप घेऊ शकेन. सो सध्या आम्ही बघितलेलाच नाही गेम. ओके ओके, आता 4 चॅलेंजेस घरात आले होते आणि त्याच्यातले 2 चॅलेंजेस गेले, माता राखी आणि आरोह या सगळ्या गोष्टी घरात सुरू आहे आणि एक खेळाला वेगळं वळण प्राप्त झालेलं आहे घरामध्ये. पण तू घरातल्या कोणत्या सदस्यांना सगळ्यात जास्त आता घराबाहेर आल्यानंतर मिस करतेस? माझं मी म्हंटल तसं सगळ्यांबरोबर इक्वेशन खरंच छान होतं, खरंच छान होतं. असं पर्टिक्युलर ऑफकोर्स टीम बी जास्त जवळची होती तर त्या लोकांशी रोज उठणं बसणं जास्त होतं. पण रिसेंटली किरण सरांबरोबर म्हणजे किरण दादांबरोबर खूप बाहेरच्या जगाच्या आम्ही खूप जनरल नॉलेज वेगळ्या गोष्टींवर खूप बोलायचो. फिल्म मेकिंग असो, त्यांचं जे वाचन आहे त्यावर असायचो, तर मला खूप आवडायचं. आम्ही बऱ्याच गोष्टींवर बोलायचो की आपण मला डिरेक्शन मध्ये उतरायचं तर ते कसं, ते काय स्टोरी सांगायचं, आम्ही त्यावर खूप प्रोडक्टिव्ह चर्चा म्हणतो ना. सो आय डेफिनेटली मिस दॅट, तिकडची जी प्रोडक्टिव्ह चर्चा मी त्यांच्या बरोबर करायची ती. आणि अमृता धोंगडे? ऑफकोर्स ऑफकोर्स, मी म्हंटल तसं मी सगळ्यांनाच मिस करते आणि तिला कारण कंटिन्युअस आम्ही बरोबर असायचो. सो छोटे डेफिनेटली आय एम मिसिंग हर ऑल्सो आणि आय एम मिसिंग द टीम बी ज्यांच्याबरोबर मी रोज उठायची बसायची त्या सगळ्यांना मिस करते. पण म्हणजे तू जाण्याच्या आधी काही दिवस जो तुमचा वाद झाला होता आणि त्याच्यानंतर एक वेगळं इक्वेशन झालं अमृतासोबत तुझं, त्यानंतरही तुम्ही पुन्हा एकत्र आलात,
तू पुन्हा घरात समजा गेलीस बिग बॉसच्या, तर ते इक्वेशन आणखीन छान पद्धतीने पुन्हा पहिल्यासारखं आम्हाला बघायला मिळेल. त्यासाठी तुझ्याकडून पुढाकार असेल का, काय असेल ते? ती इक्वेशन माझ्याकडनं चेंजच नव्हते झाले, म्हणजे आय एम अ न्यूट्रल ह्युमन बिईंग आणि आय एम व्हेरी ट्रू हे ज्याच्यावर असेल त्या पॉइंटला आय एम व्हेरी ट्रू टू दॅट पर्सन ऍट दॅट पॉइंट. सो माझ्याकडनं चेंज नव्हते झाले, जे काय सर्कमस्टन्शियली झालेलं त्यावर मला वाटतं विशाल आल्यावर, विशाल जेव्हा म्हणाला की त्याच्या आधीच मी म्हंटलेलं की ही माझी मैत्रीण राहणारच, ऑब्विसली इट्स अ गेम, या गेमला आपण सिरियसली आपण एनिमिटी नाही आणू शकत, दुश्मनी नाही आणू शकत लोकांमध्ये, पण तिथं म्हंटलेलं की तेवढ्या पॉइंटला मी इमोशनली हर्ट आहे तर मला वेळ लागेल टू ओव्हरकम. बट विशाल म्हटल्यावर आय थिंक मी लगेचच तिला म्हंटलेलं की आय थिंक आय एम फॉरगेटिंग एव्हरीथिंग, वेळ लागेल बट माझं काही मनात नाहीये, आय एम ओके विथ एव्हरीथिंग, फक्त वेळ लागेल या गोष्टींना रिझ्युम व्हायला, अगदीच जी घट्ट मैत्री असं वाटत असेल तर. तर तू वाईट नको मानून जर मी डिस्टन्स ठेवला तर आणि परतल्यावर मी म्हंटल तसं झिरोने सुरुवात करते मी नेहमी, म्हणजे जे काल झालं ते विसरून नव्याने सुरुवात करायची, सो वाय नॉट रिझ्युम एव्हरीथिंग, एव्हरी रिलेशनशिप फ्रेंडशिप तिकडे होती ती आय रिझ्युम. बरोबर, पण कुठेतरी हाताच्या दुखापतीमुळे हा खेळ पूर्ण तुला अर्ध्यावर सोडावा लागला आणि ते अर्थात तुझ्यासाठी तुला खूप डिसअपॉइंटिंग वाटलं असेल, पण पुन्हा आता जसं म्हणते आणखी एक दोन आठवडे जेव्हा तो हात आणखी रिकव्हर होईल आणि पुन्हा बिग बॉस तुला जर घराच्या आत बोलवतील तर तुला काय तुझी इच्छा असेल? अरे ऑब्विसली आय म्हणजे मी या गेम साठी आधी आय नेव्हर न्यू मी एवढी केपेबल आहे आणि मी म्हटलं मी खेळत होते, माझी केपेबिलिटी समजून घेत होते, मलाच एक्सप्लोअर करत होते, इट वॉज अ व्हेरी गुड अँड बिग अपॉर्च्युनिटी की मी काय आहे समजायला आणि लोकांना मी आवडते आणि माझ्या लोकांना वाटतं मी जाऊन खेळावं तर मला त्यांच्यापेक्षाही दुप्पट पटीने जाऊन तिकडे खेळायचं आणि जिंकायचं. सो आय विल डेफिनेटली गो, रिकव्हरी झाली, मेडिकली मी फिट असेन आणि बिग बॉस यांना वाटलं की मेडिकली फिट आहे तर आय वुड लव्ह टू गो. अनेकांना तू विजेती वाटत होती, म्हणजे की तेजस्वी एक विजेती म्हणून तुला बघत होते, तू त्या ट्रॉफी पर्यंतचा प्रवास कसा असतो समजा ही दुखापत झाली नसती तर? मी परत माझं ना खूप न्यूट्रल चालू होतं सगळं आणि मला म्हणजे मला उगाच काही ट्रिक्स अँड ट्रिक्स करावं लागत नव्हते, आय वॉज बिंग आय एम अँड आय वॉज एन्जॉईंग एव्हरी सेकंड. मी म्हटलं ट्रॉफी माझ्यासाठी डेस्टिनेशन होतं आणि मी ठरवलं टर्नी पण मी एन्जॉय करेल, नाहीतर माझं कसं होतं तेव्हा मला असं वाटत होतं एकदाच येणार ना बिग बॉस मध्ये, सतत कोण येणार, सतत नाही येणार, मग एकदा ट्रॉफी जिंकायची तर ती जर्नी एन्जॉय करूयात. मला नव्हतं माहिती मी आता परत जायचं म्हणणे किंवा एन्जॉईंग मला वाटत. बरं, पण काय काय रिएक्शन मिळाले घरच्यांकडनं असेल मित्रमंडळींकडनं असेल तर ते काय म्हटले, तुझ्या खेळातल्या कोणत्या गोष्टी त्यांना आवडल्या? घरच्यांकडनं आय मीन आय फील माय पेरेंट्स आईला तर मी म्हणजे आई ओळखते की तिला असं काही नवल शी वॉज व्हेरी हॅपी. मला एंटायर एक्सटेंडेड फॅमिलीनी फ्रेंड्स जे मला जायच्या आधी म्हणालेले की प्लीज डिग्निटी सोडू नको, कारण मला माहिती कितीतरी जण असे ते बिग बॉस मध्ये जाणार तू जाणार, मग कितीतरी जण तू टिकणार, मग तू तू खेळणार असं होतं. सो दे आर व्हेरी हॅपी डिग्निफाईड वे मध्ये खेळू शकले आणि सो दे आर हॅपी अबाउट दॅट. आणि इंडस्ट्रीतले कितीतरी कॉलिग्ज आर कॉलिंग मी, किती को ऍक्टर्स ज्यांच्या बरोबर मी टच मध्ये नाहीये गेले कित्येक वर्ष परत कॉल करतात, ते एक्स कॉन्टेस्टंट कोर्टला आलेत, मेघा असो, अभिजित सर, गायत्री, पराग, स्मिता, सोनाली, आदि, पुष्कर, पण एव्हरी वन इज सपोर्टिंग. सो मग एवढं प्रेम असं मिळतंय, लोक वेगळ्या नजरेने बघताय माझ्याकडे, म्हणजे मी म्हटलं जसं लोन मी खूप शाय त्यामुळे मी बाहेर जास्त नव्हतेच, सो नाव आय थिंक दे नो मी, आय एम हॅपी दे लाईक मी, सो इट्स डिफरंट फिलिंग, मस्त वाटते. आणि आई वडिलांचं तर ते त्यांना माहिती होतं की तशी मी म्हणजे माय मॉम इज लाईक मला माहिती होतं तू नीट
चीज ओके. ऑब्विसली लागली मे दे आर वरीड बट दे आर ओके विथ दॅट. म्हणजे असं काही नाही. अपूर्वा सोबत तुझे म्हणजे तुझे एक छान कॉम्पिटिटर म्हणून जसं तू जाता नाही अपूर्वा म्हटली, पण काही कॉन्टेस्टंट जे बाहेर आलेले आहेत यशस्वी असेल किंवा रुचिरा असेल तर त्यांच्याकडनं अपूर्वाई हुकुमशाह आहे म्हणजे ती तिथंच सतत ऐकणं वगैरे असं या गोष्टी आहेत. तुला अपूर्वाबद्दल कोणती गोष्ट ती जाणवली? मी नाही बॉदर केलं प्रेरणा टू गिव्ह, म्हणजे मी कोणाला एवढा इम्पॉर्टन्स दिलाच नाही घरात की मी तिचे कुठले ट्रेट मला अफेक्ट करू देईल माहितीये. म्हणजे मला अफेक्ट टिश्यू देते फक्त, म्हणजे मी अफेक्ट होऊ झालेच नाही. त्यामुळे तिचा जर काही तिची जी काही ट्रेट असेल पर्सनॅलिटी लोकांना वाटली असेल की हुकुम मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. माझं असं होतं की मी रिस्पेक्ट करते बिकॉज म्हणजे आय हॅव सीन हर एज इन आम्ही दोघी बऱ्याच वेळा कोइन्सिडेंटली भेटलेलो आहे आणि एक म्युच्युअल असतो ना एका कॉलिग बद्दल आपल्या एक इंडस्ट्रीतली आपली को ऍक्टर म्हणजे एक ऍक्टर आहे. सो तो रिस्पेक्ट ठेवला मी नेहमी आणि कुठलंच निगेटिव्ह ट्रेटवर मी कोण आहे मी का फोकस करावं कोणाच्या निगेटिव्ह ट्रेटवर. मला फक्त होतं की कोणी नॉट ओनली अपूर्ण कोणी माझ्यापर्यंत मला उगाच त्रास देत असेल देन मी खंबीर आहे उभी राहायला. आयुष्यात लक्ष देत बाहेर पण मला खूप इट टेक्स अ लॉट टू ट्रबल मी, इट टेक्स अ लॉट टू ओके बॉदर होत नाही काहीच कोणीच. गुड गुड. मला असं वाटतं तू तेजस्वी तू जशी आहेस तशीच राहा आणि लवकरात लवकर तुझा हात बरा होईल कारण इतक्या चाहत्यांच्या आणि सगळ्या फॉलोअर्सच्या शुभेच्छा आहेत त्यांच्या प्रार्थना आहेत तर तुझा हात लवकरच बरा होईल आणि पुन्हा एकदा मला त्या बिग बॉसच्या घरात तुला बघायला आवडेल त्यामुळे लवकरात लवकर तो हात बरा झाल्यावर प्लीज बिग बॉस व्हरायटीच्या घरात परत येईल. प्रेरणा थँक्यू सो मच. म्हणजे खरंच मी म्हणते आजचे जे प्रश्न आहेत ना खूप वेगळे आहेत आणि आज मला वेगळ्या अँगलने मी उत्तरं देते तर मलाच गोष्टी कळतात अजून. सो थँक्यू फॉर आस्किंग मी व्हेरी डिफरंट क्वेश्चन्स आणि थँक्यू तुमच्यामुळे लेट्सअपचे जेवढे ऑडियन्स बघत असेल आणि दे लव्ह मी सो त्यांना मी खूप खूप मनापासून आभार मानते त्यांचे. सो थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू सो मच. तू वेळ दिलास त्यासाठी आणि तू आराम कर, काळजी घे. Yes, yes. Thank you. Bye. Thanks a lot. Bye.